हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग बघा ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलमेंट्स फोर्थ लेक्चर आपण बघतो आहे आज मागच्या लेक्चरला ज्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या त्यातल्याच काही प्रॉपर्टीज आपण कंटिन्यू करतो आहे ट्रेंड्स इन द प्रॉपर्टीज निअर अबाऊट सिक्स प्रॉपर्टीज आपण मागच्या लेक्चरपर्यंत कम्प्लीट केलेल्या आहेत आता पुढच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत आणि त्या पुढच्या प्रॉपर्टीमध्ये आपण बघतो आहे कॅटालॅटिक प्रॉपर्टी याच्या अगोदर भरपूर वेळेस आपण ट्रान्झिशन एलमेंट जे आहेत डी ब्लॉक एलमेंट जे आहेत त्यांचा यूज ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून केलेला आहे मोस्ट ऑफ द डी ब्लॉक एलमेंट्स आर यूज ॲज अ कॅटॅलिस्ट सिमिलरली दे कॅन इझिली फॉर्म द कॉम्प्लेक्सेस बिकॉज दे शोज अ वेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे मग अशा कुठल्या रिॲक्शन्स आहेत ज्या रिॲक्शन्समध्ये ग्रुप डी सॉरी ब्लॉक डीमधले इलेमेंट जे आहेत ॲज अ कॅटॅलिस्ट म्हणून काम करतील मित्रांनो जसं आपण निखेल इज यूज ॲज अ कॅटॅलिस्ट इन द हायड्रोजिनेशन रिॲक्शन असे वेगळे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत कॅटॅलिस्ट काय असतो तुम्हाला माहिती आहे जनरली दिज इलेमेंट्स फ्रॉम द डी ब्लॉक युज्ड ॲज अ होमोजिनियस ॲज वेल ॲज हायड्रोजिनियस कॅटॅलिस्ट होमोजिनियस कॅटलिस काय स्टोरी रिॲक्टंट आणि कॅटालिस दोघांची फिजिकल स्टेट जर सारखी असेल तर त्याला म्हणणार तुम्ही होमोजिनियस मग आता हे सर्व मेटल्स आहेत सर्व मेटल्स म्हणजे काय सॉलिड फॉर्ममध्ये आहेत म्हणजे रिॲक्टंट पण सॉलिड आणि हे पण सॉलिड म्हणजे तो झाला होमोजिनियस कॅटलिस ॲज वेल आज दीज कॅन बी यूज्ड आज हेट्रोजिनियस कॅटालीज दोघांचं एक्झाम्पल आपण बघणार आता हेट्रोजिनियस कॅटलीज म्हणजे काय तर ह्या कॅटलिजची फिजिकल स्टेट ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सॉलिड पण रिॲक्टन तुमचा लिक्विड असू शकतो किंवा गॅस पण असू शकतो मग गॅस लिक्विड सॉरी गॅस आणि सॉलिड दोघांची फिजिकल स्टेट वेगळे त्याला म्हणणार तुम्ही हेट्रोजिनियस कॅट आत्ताच तुम्हाला आम्ही निकेलचं एक्झाम्पल दिलं हायड्रोजिनेशन हायड्रोजन गॅस यूज करतो आपण अल्किन इथिलीन यूज करतो इथिलीन पण गॅस आहे हायड्रोजन पण गॅस आहे दोघं रिॲक्टन गॅस आणि निखेल तुमचा सॉलिड हेट्रोजिनियस कॅटालिसिस बरोबर आहे दोघांची फिजिकल स्टेट सारखी असेल तर होमोजिनियस आणि दोघांची फिजिकल स्टेट वेगळी असेल तर हेट्रोजिनियस तर होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस कॅटालिस्ट म्हणून डी ब्लॉक एलमेंट ट्रान्झिशन इलमेंट हे काम करू शकतात का कॅटॅलिटिक ॲक्ट टी जी आहे मित्रांनो ते आपल्याला दाखवू शकतात असे वेगवेगळे एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे जसं या ठिकाणी बघा व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल जे मित्रांनो तुमचं ते तुमचं एम एन ओ टू जो आहे तुम्ही नोट डाऊन करा वर्डिंग्जमध्ये लिहून घ्या एम एन ओ टू मँगणीज डायऑक्साइड इट हॅक्स ॲट अ कॅटॅलिस्ट इन द डिकम्पोजिशन ऑफ के सी एल ओ थ्री

ब्लॉक एलिमेंटचा जो कंपाऊंड आहे ऑक्साइड आहे तो आपण यूज केला एम एन ओ टू एम एन हा डी ब्लॉक एलिमेंट मँगनीज बरोबर आहे तर या पद्धतीने बघा एम एन ओ टू इज यूज ऍज अ कॅटॅलिस्ट इन द डिकंपोजिशन ऑफ युअर के सी एल ओ थ्री सिमिलरली मॉलिप डायनामसल किंवा तुमचं आयर्न असेल हे एक्झाम्पल अकरा लस बघितलं आपण

हे कॅटलिस ऑलरेडी मॉलिपडेनिमचा विचार केला किंवा एफीचा जर विचार केला मित्रांनो तो दोघं जे एलमेंट आहेत दोघं इलमेंट तुमचे या ठिकाणी डी ब्लॉकमधलं इलमेंट आहेत किंवा कोबाल्ट थोरियम ॲलायजी मित्रांनो फिशर ट्रॉपश प्रोसेस जी आहे व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड फिशर ट्रॉपश प्रोसेस जी आहे गॅसोलिन जी त्या गॅसोलिन प्रिपरेशनमध्ये ही जी ॲलॉय आहे दोन इलेमेंट एकत ॲलॉय बघायचं आपल्याला पुढच्या प्रॉपर्टीमध्ये तर ही ॲलॉय इट्स यूज ॲज अ कॅटालिस्ट इन फिशर ट्रॉपश प्रोसेस विच इज यूज फॉर दी प्रिपरेशन ऑफ युअर गॅसोलिन गॅसोलिन प्रिपेअर करण्यासाठी ह्या ॲलॉयचा आपण यूज त्या ठिकाणी करत असतो आणि जसं तुम्हाला मगाशी म्हटलं मी निकेल इज यूज ॲज अ कॅटालिस्ट इन द रिॲक्शन ज्याच्यामध्ये मी हायड्रोजन प्लस सी टू एच फोर सी टू एच फोर तुम्हाला समजतं मित्रांनो इथे लिन आहे दोघं एकत्र जर आले इन द प्रेझेन्स ऑफ निकेल तर तुमचा इथेन तयार होतो हायड्रोजिनेशन रिॲक्शन जी आहे दॅट हायड्रोजिनेशन रिॲक्शन इज अ कॅरेड आउट इन द प्रेझेन्स ऑफ निकेल प्लॅटिनम पलाडियम कुठलाही कॅटलिस आपण याकडे वापरतो निकेलच का वापरतो त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे चिपली अवेलेबल आहे सहज अवेलेबल आहे म्हणून त्याला आपण या ठिकाणी यूज करू शकतो मित्रांनो सिमिलरली यू कन्सिडर द ऑफ विटीओफा व्हॅरी इम्पॉर्टंट एंट्रन्सला पण विचारलं गेलं भरपूरदा विटीओफाय इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ सल्फरिक ॲसिड बाय द कॉन्टॅक्ट प्रोसेस हे बघितलं आपण पी ब्लॉक एलमेंट्समध्ये बघितलं आपण बरोबर आहे ग्रुप सिक्स्टीन एलमेंट्स त्याच्यामध्ये सल्फर सल्फरचा यूज आपण सल्फरिक ॲसिड तयार करण्यासाठी करतो आणि सल्फरिक ॲसिड तयार करण्याचे दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत त्यातली वन ऑफ द मेसे त्याच्यात आपण एक फ्लो डायग्रॅम पण बघितले फ्लो चार्ट बघितला आहे तर तो कॉन्टॅक्ट प्रोसेससाठी प्रिपरेशन ऑफ सल्फरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एसो टूचं कन्वर्शन एसो थ्रीमध्ये करता सल्फर डायऑक्साईडचं सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये त्यावेळेस जो कॅटॅलिस्ट यूज केला जातो दॅट मिन्स युअर वॅनाडियम पेंटॉक्साईड कुठला आहे तो वॅनाडियम पेंटॉक्साईड इन द सरळ लिहू शकता तुम्ही सिम्पली इन द प्रिपरेशन ऑफ एच टू एसओपर पुढे कंटिन्यू करा बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस कॉन्टॅक्ट प्रोसेसने आपण सहज त्याला या ठिकाणी कॉ एस टी ओसोबत तयार करतो त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ फाय जो मित्रांनो तो या ठिकाणी यूज तुम्ही करणार बघा त्या ठिकाणी अजून भरपूर सारे युजेस आपण सांगू शकतो कशा पद्धतीने कॅटॅलिस्ट आपण यूज करणार बरोबर आहे ह्या प्रॉपर्टीमध्ये फक्त एक्झाम्पल्स तुमचे फार महत्त्वाचे आहेत त्यावेळेस मला विचारलं जाऊ शकतं की पर्टिक्युलर इलमेंट किंवा त्याचा कंपाऊंड जो आहे हा कुठल्या प्रोसेसमध्ये आपण युटिलाइज करणार बरोबर आहे तर या तुमचं सेवेंथ प्रॉपर्टी दॅट इज अ कॅटॅलेटिक प्रॉपर्टी त्याच्यानंतर मित्रांनो ॲट व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला बघायचं आहे अँड दॅट वीज द फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाऊंड व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाउंड्स फॉर्मेशन ऑफ इंटरस्टिशियल कंपाउंड्स तो जे इंटरस्टिशियल कंपाउंड्स हैं कशा पद्धति ने तैयार होना कि इंटरसिशियल कंपाऊंड म्हणजे काय हे सुद्धा इलेवन्थला असताना आपण बघितलं मित्रांनो जर आपण इंटरस्टिशियल कंपाऊंडचा विचार केला त्याच्यात ह्या ट्रान्झिशन एलिमेंटचा रोल काय पण कंपाऊंड म्हणजे काय ते आपल्याला माहिती असलं पाहिजे बघा दिस इंटरस्टिशियल कंपाऊंड आर ऑल्सो कॉल्ड आज नॉन टॉयशोमॅट्रिक कंपाऊंड्स काय म्हणणार याला नॉन टॉयशोमेट्रिक हा शब्द लिहा कारण की पुस्तकात दिलेलं नाही आहे नॉन टॉयशोमेट्रिक कंपाऊंड जर तुम्हाला म्हटलं मी की हायड्रोजन ऑक्सिजन तुम्हाला एकत्र आणायचं काय तयारी एच टू ओ दोन हायड्रोजनचे ॲटम एक ऑक्सिजनचा ॲटम प्रपोर्शन फिक्स ठरलं आहे वन एज टू एट बाय मास किंवा बाय ॲटमचा विचार केला तर दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन फिक्स प्रपोर्शनमध्ये एकत्र येतात फिक्स प्रपोर्शन जे असतं त्याला म्हणतो मग टॉयशोमेट्री इथं मात्र हे जे कंपाऊंड आहेत

इंटरस्टिसेस त्या मेटल स्ट्रक्चरमध्ये काही इंटरस्टिसेस असतात इंटरस्टिसेसला म्हणू शकतो आपण सम गॅप्स आर प्रझेंड इन दॅर स्ट्रक्चर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये काही गॅप्स असतात समजा एक जस्ट इमॅजिन करा ॲक्च्युली असं पुस्तक दिलेलं नाही फक्त तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून असं लक्षात ठेवा फक्त समजा एखाद्याचं मेटल स्ट्रक्चर जे क्रिस्टल स्ट्रक्चर ह्या पद्धतीने आहे आणि त्या स्ट्रक्चर म्हणजे असा काहीतरी गॅप या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा दिस इज द गॅप प्रझेंट इन द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ दॅट मेटल मग ह्या गॅपमध्ये काय होणार नेमकं रे सम इलेमेंट्स आर ट्रॅप्ड काही इलेमेंट जे आहेत त्या गॅसमध्ये जाऊन बसतात त्या आर ट्रॅप्ड इन दॅट गॅप जसं फॉर एक्झाम्पल कार्बन जाऊन बसेल हायड्रोजन जाऊन बसेल किंवा एखादा नायट्रोजन जाऊन बसेल म्हणजे बघा त्या ठिकाणी कार्बन किंवा हायड्रोजन किंवा नायट्रोजन कुठला तरी इलेमेंट जाऊन बसेल आणि आता हा कंपाऊंड तयार झाला हा तुमचा डी ब्लॉकमधला इलेमेंट आहे त्याचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी गॅप आहे इंटस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये जेवढी गॅप असेल तेवढा हायड्रोजन नायट्रोजन कार्बन कोणता तरी इलेमेंट जाणार मग गेल्यानंतर जो कंपाऊंड तयार झाला त्याला म्हणणार तुम्ही इंटरसिशियल कंपाऊंड मग त्याला नॉन टॉयशोमॅट्रिक का म्हटलं असेल कारण की तो हायड्रोजन त्याच्यात जाऊन बसला आहे तो काही फिक्स प्रपोर्शनमध्ये गेलेला नाही आहे तो गॅप जेवढा जास्त कमी त्याच्यानुसार तो कमी जास्त जाणार प्रपोर्शन फिक्स नाही म्हणून त्याला नॉन टॉयशोमेट्रिक म्हटलं आहे नॉन टॉयशोमेट्रिकचाच अर्थ होतो तुमचा इंटरस्टिशियल कंपाऊंड काही इंटरस्टिस म्हणजे गॅप गॅप भरून काढण्याचं काम केलं आहे त्या गॅपमुळे तो कंपाऊंड टाळ झाला सचं कंपाऊंड सार फॉर्म बाय युअर डी ब्लॉक एलमॅन्ट असे वेगवेगळे कंपोंड्स सा आपण सांगू शकतो जसं सा, टिठॅनियम हायड्राइड इट्स अ वेल well नोन एक्झाम्पल टी आय एच तर हायड्रोजन जो मित्रांनो हा झिरो पॉईंट सिक्स रे असं कधी बघितलं आहे जरा पॉईंट सिक्स पॉईंट टू वन पॉईंट टू वन पॉईंट फाय नॉट नेव्हर कारण की कुठलाही कंपाऊंड ॲटम कॅनॉट बी डिव्हायडेड डाल्टनसाठी मी तरी आपण बघितली आहे इथं प्रपोर्शन फिक्स नाही आहे म्हणून त्याला म्हटलं आहे आपण नॉन टायशोमेट्रिक कंपाऊंड असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण ह्या नॉन टायशोमेट्रिक कंपाऊंडमध्ये दे देऊ शकतो जसं तुमचं अलॉयज आपण तयार करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळा कन्सेप्ट या ठिकाणी हा नॉन टायशो कंपाऊंडचं टिटॅनियम हायड्राइड आहे टिटॅनियम कार्बाईड या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो टी आय एच तसं टी आय सी टिटॅनियम कार्बाईड असेल किंवा तुमचं वनाडियम हायड्राइड असेल व्ही एच वनाडियम हायड्राइड हे सर्व हायड्राइडचे एक्झाम्पल्स आपण बघतोय की झिर्कोनियम हायड्राइड असेल झेडारे झिंक नाही तो झिर्कोनियम आहे लक्षात झिरकोनियम झिर्कोनियम हायड्राइडमध्ये हायड्रोजन जो असतो मित्रांनो तो नियर अबाउट वन पॉईंट नाईनटी टू असतो बघा एकदम फ्रॅक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे तर असं कुठल्याच कंपनी तुम्हाला दिसणार नाही प्रपोर्शन फिक्स असतं पण इथं प्रपोर्शन फिक्स नाही म्हणूनच त्याला म्हटलं आहे आपण नॉन टॉयशोमेट्रिक किंवा इंटरस्टिशियल हे जे कंपाऊंड्स आहेत मित्रांनो ह्या कंपाऊंडच्या काही प्रॉपर्टीज आहेत मग त्या तुम्हाला काही वेळेस परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात व्हेरी फर्स्ट प्रॉपर्टी या ठिकाणी आहे दे आर हार्ड अँड गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी बघा पहिली जी प्रॉपर्टी आहे दीज कंपाऊंड्स अँड आर हार्ड अँड गुड कंडक्टर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी जे आपण डी ब्लॉक इलेवनच्या मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये पण बघितलं असेल किंवा जनरल प्रॉपर्टीजमध्ये पण बघितलं आहे की गुड कंडक्ट प्रॉफिट अँड इलेक्ट्रिसिटी काही त्यांच्याचपासून एक कंपाऊंड तयार झालं आहे मग ते हार्ड आहेत अँड गुड कंडक्टर ऑफ म्हणजे हे डी ब्लॉकचीच प्रॉपर्टी आहे डी ब्लॉकची जनरल प्रॉपर्टी ऑलरेडी आपण फर्स्ट लेक्चरला बघितलं आहे त्याच प्रॉपर्टी आपल्याला हे इंटरेस्टशील कंपाऊंड जे आहेत मित्रांनो ते दाखवतील जे आपण जनरल प्रॉपर्टीजमध्ये बघितलेलं आहे बघ त्याच पद्धतीने हे जर तुम्ही विचार केला तर यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत दे शोज दी केमिकल प्रॉपर्टीज विच आर सिमिलर टू पॅरेंट एलमेंट म्हणजे यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सिमिलर आहेत सारख्या जेत कोणासारख्या रे पॅरेंट एलमेंट जसं इथं टिटॅनियमची जी प्रॉपर्टी आहे ती स्टिटॅनियम हायड्राइडची असणार आहे टिटॅनियम कार्बाईडची प्रॉपर्टी म्हणजे स्टिटॅनियमची असणार आहे जी व्हॅनाडियमची ती व्हॅनाडियम हायड्राइटची पण असणार आहे त्याचा पॅरेंट एलमेंट जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज आणि याच्या केमिकल प्रॉपर्टीज नियर अबाऊट सारख्या असतात एक्झॅक्ट सेम नाही आहे मग इथं शब्द काय वापरला हो आहे सिमिलर सेम नाही सिमिलर शब्द वापरला हो आहे तर ह्या पद्धतीने ही तिसरी जी प्रॉपर्टी आहे मित्रांनो दुसरी जी प्रॉपर्टी आहे ते आपण या ठिकाणी सांगू शकतो बट हिअर वी कन्सिडर दी मेल्टिंग पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट मेल्टिंग पॉईंट इज हायर दॅन पॅरेंट अलेमंट यांचा जो मेल्टिंग पॉईंट मित्रांनो तो त्याच्या पॅरेंट इलमेंटपेक्षा पण जास्त असेल दे हॅव द हायर मेल्टिंग पॉईंट कि देअर मेल्टिंग पॉईंट्स आर हायर दॅन द प्युअर मेटल किंवा पॅरेंट इलमेंट आता नुसतं टिटॅनियमचा मेल्टिंग पॉईंट घेतला आणि टिटॅनियम हायड्रेटचा घेतला टिटॅनियम टिटियम हायड्रेटचा मेल्टिंग पॉईंट हा जास्त असेल असं प्रत्येकाच्या बाबतीत मित्रांनो या ठिकाणी असं होऊ शकतो सिमिलरली दे हॅविंग दी लोड अँडसडी लोड एन्सिडी द अँड पॅरेंट एलमेंट ह्या कंपाऊंडची डेन्सिटी कुठल्याही कंपाऊंडची डेन्सिटी कमी असेल कोणापेक्षा त्याच्या एलमेंटपेक्षा ज्याच्यापासून तो तयार झाला आहे जसं झिरकोनियम हायड्रेट हॅव्हिंग द लोड अँडसडी ॲज कंपेअर्ड टू इट्स पॅरेंट एलमॅन्ट दॅट इज वर झिरकोनियम बरोबर आहे तर ह्या पद्धतीने अगदी सोप्या सोप्या प्रॉपर्टीज तुम्हाला दिलेल्या आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी मित्रांनो होतं मेटल कार्बाईड्स आर केमिकली इनर्ट अँड एक्स्ट्रीमली हार्ड मेटल कार्बाईड्ज आहेत आर एक्स्ट्रीमली हार्ड अँड केमिकली इनर्ट मेटल कार्बाईड्स एक्झाम्पल तुमच्या समोर आहे हार्ड लाईक ॲज युअर डायमंड सोबत लिहून घेत चला मेटल कार्बाईड्स आर एक्स्ट्रीमली हार्ड अँड इनर्ट केमिकली इनर्ट रिॲक्ट होत नाही एक्स्ट्रीमली हार्ड कोणासारखे रे तर डायमंडसारखे आहे आणि त्याचं वेलनॉन एक्झाम्पल तुमच्या समोर आहे इकडे पण तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे टिथॅनियम कार्बाईड तो मेटल कार्बाईड आहे अँड द लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी इज दॅट द हायड्राइड्स ऑफ दीज एलमेंट्स आर व्हेरी पॉवरफुल रिड्यूसिंग एजंट्स हे सर्व हायड्राईडचे एक्झाम्पल टिटॅनियम हायड्राइड टिटानियम कार्बेन जाऊ द्या वनाडियम हायड्राइड झिरकोनियम हायड्राईड दीज आर पॉवरफुल रिड्यूसिंग एजंट सहज ते दुसऱ्या कंपाऊंडला रेड्यूस होतात कारण त्यातला हायड्रोजन जो गॅपमधला हायड्रोजन हा सहज दुसऱ्या कंपाऊंडमधला ॲड होऊ शकतो म्हणून दिज आर दी पॉवरफुल रेड्युसिंग एजंट ॲज कंपेअर्ड टू दी अदर रिड्यूसिंग एजंट अँड दिस इज द एट प्रॉपर्टी ऑफ योर ट्रांजिशन इलेमेंट इलेमेन्ट पिरियोडिक ट्रेड्सर लास्ट प्रॉपर्टी है फॉर्मेशन ऑफ अलायज जनरल प्रॉपर्टी ऑलरेडी अपन बगित फॉर्मेशन ऑफ अलायज అలయజ సర తుమలా సర్వ్యా మాయితీ మిత్ర వట్ ఆర్ అలాజ అలజస్ కొన సెంప్లీ దమ్మస్ ఓఫ్ వన్ ఆర్ డిస్ట్రిబ్యూటెడ్ రెడ్లీ ఇన్ ద ల్యాటీస్ ఓఫ్ అనాదర ఎలమెంట్ ట్మమ్స్ ఓఫ్ మెటల్స్ కాయలు బట్స్ ఆర్ రెడ్లీ డిస్ట్రిబ్యూటెడ్ ఇన్ టూ ది ల్యాటీస్ ఓఫ్ అనాదర ఎలమెంట్ టూ అనాదర ఎలమెంట్ మెటల్ అయిల్ తరి नॉन मेटल असेल तरी चालेल म्हणजे मेटल मेटल पण ॲलॉय असू शकते मेटल नॉन मेटल पण अलॉय असू शकते जे दोन इलमेंट एकत्र येणार आहेत मित्रांनो पुस्तकात दिलेल्या नाही पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे दोन इलमेंट एकत्र येणार आहेत डेफिनेशन तुम्ही लिहिलं आहे ॲटम्स ऑफ मेटल्स आर रँडमली डिस्ट्रीब्युटेड इन टू द लॅटिस ऑफ अनादर इलमेंट इन टू ब्रॅकेट करा तुम्ही मेटल ऑर नॉन मेटल तर जे दोन इलमेंट एकत्र येणार आहेत तीन पण चालतील असं काही नाही सकाळी आपण एक्झाम्पल बघितलं तर कालच्या लेक्चर नॉट तर अलनिको असं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं मी अल्युमिनियम निखे क्वाड तीन इलिमेंट आहेत तीन मेटल्स एकत्र आले आहेत ता ॲलॉय तयार झाली परमनंट मॅग्नेट तयार करतो आपण त्याच्याने मॅग्नेटिक प्रॉपर्टीजमध्ये आपण त्याला बघितलं होतं मित्रांनो कालच्या लेक्चरला बरोबर आहे तर ह्या पद्धतीने बघा तर डिस्ट्रिब्युशन त्या ठिकाणी दोन इलेमेंट एकत्र आपण दोन इलेमेंटचं एक्झाम्पल घेणार जे दोन इलेमेंट एकत्र आले असतील मित्रांनो ॲलॉय फॉर्मेशनसाठी ते कोणत्या येतात रे तर जनरली ज्यांची ॲटॉमिक साईज नियरली सेम असेल असेच एलमेंट्स एकत्र येऊ शकतात ज्यांची ॲटॉमिक साईज जी आहे मित्रांनो ती नियर अबाउट सेम असेल म्हणून ते सहज एकमेकांची जागा घेऊ शकतात एकमेकांना रिप्लेस करू शकतात आणि मग ती ॲलॉय जी आहे ती ॲलॉय त्या ठिकाणी तयार होऊ शकते मित्रांनो बरोबर आहे मग या ठिकाणी बघा ह्या ॲलॉयजमध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारचे ॲलॉयज दिलेले आहेत तर त्यातला पहिला ॲलॉय आहे फेरस

त्या फेरेस एलायचं जर आपण विचार केला मित्रांनो हे मेन कंपोनंट इज युअर फेरस दॅट इज युअर आयर्न आणि ह्या फेरसमध्ये दुसरा जो एलिमेंट आहे तो रँडमली डिस्ट्रीब्यूट असेल फेरसमध्ये दुसरा एलिमेंट जो आहे तो रँडमली जर डिस्ट्रीब्यूट झाला तर त्याला म्हणणार तुम्ही फेरेस अलॉय की आयर्न अलॉय आयर्न इन द मेजर कॉन्स्टिट्युएंट जसं तुमचं स्टील असेल मित्रांनो कास्ट आयर्न असेल कास्ट आहे तुम्हाला माहिती आहे स्टील असेल त्याच्यामध्ये कार्बन हा असतो कार्बन इज डिस्ट्रीब्युटेड इन द लॅटिस ऑफ युअर आयर्न आयर्नच्या लॅटिसमध्ये तो डिस्ट्रीब्यूट झालेला असतो म्हणजे कार्बन आयर्नची ते अलॉय असते मित्रांनो त्याला म्हणणार तुम्ही फेरस म्हणजे फेरस आयर्न मेन आहे म्हणून फेरस अलॉय नॉन फेरसमध्ये काय असेल रे हिअर लक्ष व्यवस्थित दी एलिमेंट्स अदर दॅन फेरस ट्रान्झिशन एलमेंट्स अदर दॅन फेरस जे असेल त्यांची ती ॲलॉय असेल आणि त्याच्यामध्ये नॉन ट्रान्झिशन एलमेंट जे असतील ते डिस्ट्रीब्यूट झाले असतील जसं या ठिकाणी आपण आता ॲलॉय आणि याच्यामध्ये थोडासा फरक आपण केला होता बघा मित्रांनो ॲक्च्युली तसं या ठिकाणी नॉन फेरसचा जर विचार केला तर ॲटम्स ऑफ ट्रान्झिशन मेटल्स आणि अदर एलमेंट अदर दॅन आयर्न आणि नॉन ट्रान्झिशन एलिमेंट हे जेव्हा एकत्र येतात आयर्न व्यतिरिक्त दुसरे इलेमेंट डी मधले म्हणजे ट्रान्झिशन आणि त्याच्यासोबत कुठलेही नॉन ट्रान्झिशन जे डी ब्लॉकचे नाही आहेत असे जेव्हा एकत्र येईल आयरनचा तो प्रश्न नाही आहे तिथं म्हणून त्याला म्हटलं आपण नॉन फेरस आला आहे तुझं ब्रांज असेल किंवा ब्रास असेल हे जे जा एक्झाम्पल्स आहेत ब्रास कॉपर अँचिंग ब्रांज कॉपर अँड एस एन असतं मित्रांनो त्या ठिकाणी बरोबर एस एन तुम्हाला माहिती आहे टीन त्यांची ती अलॉय तर अशा पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल जे आहेत आपण या दोघांसाठी देऊ शकतो फेरस एलॉयसाठी आणि नॉन फेरस एलॉयसाठीज मग जसं या ठिकाणी आपण फॉर्मेशन ऑफ इंडस्ट्रीशियल कंपाऊंडचे एक्झाम्पल्स बघितले मित्रांनो तसं या ठिकाणी तुम्ही अलॉयजचे युजेस जे आहेत ते बघू शकतात ओवरली तुम्हाला मी ते युजेस सांगतो आहे क्विकली तुम्ही ते लिहून घ्यायचे आहेत किंवा व्हिडिओ रिपीटेडली बघत चला आणि एक एक सेंटेन्स जे मित्रांनो तुम्ही ते तयार करायचं आहे की की ॲलॉयचे भरपूर ठिकाणी आपण बघितलेले आहेत तुम्हाला माहिती आहे जनरल यूज तुम्हाला माहिती आहेत तर या ठिकाणी जे ॲलॉयचं एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी की ब्रांच जी आहे दॅट मिन्स द ॲलॉय ऑफ कॉपर अँड टीन कॉपर आणि टीन ही ब्रांच ब्रांज मेडल तुम्हाला लक्षात आलं असेल ब्रास वेगळा कॉपर अँड झिंक ब्रास असतो हा ब्रांज आहे ब्रांज म्हणजे कॉपर आणि एस एन असेल तर ही जी अॅलॉ मित्रांनो कॉपर अँड जी एस एनची एला जी ब्रांज जी आहे दॅट मिन्स यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड मेडल्स अँड ट्रॉफीज अर्थात म्हटलं तुम्हाला मी स्टॅच्यूज पुतळे तयार करण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी बरोबर आहे त्याच्यानंतर मेडल्स ब्रांज मेडल आताच म्हटलं तुम्हाला मी बरोबर आणि ट्रॉफीज जे असतात ते तयार करण्यासाठी ह्या ब्रांजच्या ॲलॉयचा यूज केला जातो ब्रांश कॉपर अँड झिंग सॉरी कॉपर अँड झिंक जर असेल मित्रांनो तर तो तुमचा ब्रास बरोबर आहे आणि कॉपर आणि एस एन असेल तर तो तुमचा ब्रांज ब्रांज मेडल तुम्हाला माहिती आहे चांगलं दिस इज द फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट यूज जसं साईडीने आपण इथं पण कॅटलिस्ट कुठं यूज केला जातो त्याचे वेगळे एक्झाम्पल्स बघितले तसं इथं पण आपल्याला वेगळे एक्झाम्पल जे ते बघायचे सेकंड मित्रांनो क्युप्रा आता क्युप्रा म्हणजे काय असेल रे कॉपर आणि निकेल काय म्हटलं तर जर लक्षात ठेवा इट इज कॉल्ड ॲज क्युप्रानिकेल निखेल इज यूज फॉर मेकिंग मशिनरी पार्ट्स ऑफ मराईन शिप्स मराईन शिप्स जे असतात त्या मराईन शिपचे मशिनरीमधले पार्ट जे असतात ते तयार करण्यासाठी ह्या क्युप्रा निखेल कॉपरेट निखेलच्या अलॉयचा यूज केला जातो बरोबर आहे जेणेकरून त्यांना त्यांचं रस्टिंग होणं आहे अलॉयज आर इझी डिफीट दॅट रस्टिंग रस्टिंगला डिफीट करण्याचं काम अलॉय सहज करू शकतो मित्रांनो म्हणून मोस्ट ऑफ द टाइम्स व्हेकल्समध्ये या ठिकाणी या पद्धतीने अॅलॉयज यूज केला जातो जसं तुम्हाला कास्ट आयर्न सांगितलं मी स्टील स्टेनलेस स्टील सांगितलं म्हणजे मी कार्बन ॲड केला असतो ॲटलीस्ट टू पर्सेंट कार्बन रॉट आयर्न जो आहे त्यात फक्त कमी कार्बन असतो व्हेरी सॉफ्ट तर त्याला टफ करण्यासाठी त्या ठिकाणी कार्बन ॲड केला जातो दॅट इज अ वेल नोन एक्झाम्पल ऑफ युअर आयर अशा पद्धतीने वेगवेगळे युजेस आपण सांगू शकतो स्टेनलेस स्टील तुम्हाला आताच म्हटलं मी बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी त्याचा यूज केला जातो त्याच्यानंतर क्रोम आता नीलक्रोम काय असेल रे निल क्रोमचा अर्थ झाला निल मीन्स निखेल अँड क्रोम मीन्स क्रोमियम निल क्रोम व्हेरी इम्पॉर्टंट एटी ट्वेंटी पर्सेंटमध्ये असणार मित्रांनो आहे म्हणजे हे असेल तुमचं एटी पर्सेंट हे असेल तुमचं ट्वेंटी पर्सेंट एटी एस टू ट्वेंटी निखेल ॲस टू क्रोमियम हे जर तुम्ही मिक्स केलं तर ती जी अलॉय तयार होईल दॅट वन इज युअर निल क्रोम अलॉय अँड इट इज यूज्ड फॉर गॅस टर्बाईन इंजिन्स गॅस टर्बाईन इंजिन्स जे आहेत ते तयार करण्यासाठी त्या ठिकाणी याचा क्रोम जो आहे त्याचा यूज आपण करू शकतो तर ह्या पद्धतीने वेगवेगळे वे युजेज जे आहेत मित्रांनो ते आपण सांगू शकतो टिटॅनियम ॲलॉयज जे आहे ऑलरेडी इकडं टिटॅनियमचे भरपूर एक्झाम्पल्स आपण बघितलं आहे टिटॅनियम ॲलॉय असेल दॅट कॅन स सस्टेन विथ व्हेरी हाय टेम्परेचर जास्त टेम्परेचर जे असलं त्याच्यात काही फरक पडणार नाही म्हणजे जिथं तुम्हाला जास्त टेम्परेचर यूज करायचं असेल रिफ्रॅक्टरी मटेरियल जसं म्हणतो आपण त्या पद्धतीने तिथं तुमची टिटॅनियमची एलाय जे मित्रांनो त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो तर ह्या पद्धतीने फॉर्मेशन ऑफ अलाय इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी शोन बाय युअर डी ब्लॉक एलमेंट्स दॅट इज युअर ट्रान्झिशन इलेव्हट तशा पद्धतीने ट्रेंड्समध्ये मित्रांनो आपण नाईन डिफरंट प्रॉपर्टीज एटॉमिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ठिकाणी कंप्लीट केलं आहेत जवळपास नाईन्टीन <laughs> पर्सेंट तुमचं डी ब्लॉक हा जो पार्ट आहे हा संपला आहे पर्सेंट म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हटलं तरी चालेल आणि म्हणजेच नेक्स्ट लेक्चरला आपण एक फक्त मेटलचं एक्स्ट्रॅक्शनचं एक टॉपिक तुम्हाला दिलं आहे आणि एक्स्ट्रॅक्शनमधली जी प्रोसेस आहे ॲक्च्युली आयर्न एक्स्ट्रॅक्शनची ती तुम्हाला मधून एक्स्क्लूड करून टाकण्यात आली आहे पण मेटल एक्स्ट्रॅक्शनच्या अगदी हार्डली पाच मिनटाचा टॉपिक आहे तो संपल्यानंतर मग तुमचं एफ ब्लॉक इलेमेंट जो आहे ते सुरू होईल आणि ह्या एफ ब्लॉकचे परत चार, चार लेक्चर्स तुमचे असतील म्हणजे आता हे चार डी ब्लॉकसाठीचे आणि चार एफ ब्लॉकसाठीचे असं आठ लेक्चर्समध्ये हे तुमचं जे चॅप्टर असणार आहे मित्रांनो हे त्या ठिकाणी कंप्लीट होईल लक्षात आलं तर म्हणजे पार्टली फिफ्टी पर्सेंट हे चॅप्टर तुमचं आता या ठिकाणी कंप्लीट झालं आहे व्हिडिओ व्यवस्थित बघा रिपीटेडली बघा स्वतः रनिंग नोट्स काढा कारण तुम्हाला प्रत्येक लेक्चरने मी सांगितलं ले की ह्या चॅप्टरच्या कुठल्याच प्रकारच्या नोट्स ज्या आहेत ते तुम्हाला रायटिंगमधल्या नोट्स पी डी एफ फॉर्ममध्ये मी देणार नाही म्हणून स्वतः रनिंग नोट्स काढण्याचा प्रयत्न करा पुस्तक बघा पुस्तक समोर ठेवा हे तुम्हाला सहज ते सोपं जाऊ शकतो ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत And again, it's my humble request to all of you. Please stay at home and uh, be safe. Thank you. Bye bye.